सगळं काम करून घ्या बाहेर चुकून दत्तक द्यायचे प्रत्येक मंडळाने देखभाल काय असेल तर त्याच्या आधाराने ट्रस्टीने आतापर्यंत जी लोकप्रतिनिधी लोकांच्याकडनं जे एक एक रुपया आणि 5 रुपयापासून जी देणगी गोळा केलेली आहे आणि हे काम करत असताना लोकांनी काही वस्तुरूपाने बी देणगी दिलेली, परंतु त्या लोकांनी देणगी देत असताना ट्रस्टीला एक आड घातलेली होती की बा आमचं इथं योगदान आहे परंतु आमचं कुठेही इथं नाव आलं नाही पाहिजे. त्याच्यामुळं ज्या देणग्या वस्तुरूपाने मिळाल्या आणि ज्या आपण पैशरूपाने जे गोळा केलेले आहेत ते धर्मदायुक्त यांच्याकडं दरवर्षी आम्ही ते ऑडिट सबमिट केलेलं जातं. दरवर्षी त्याचं चेंज रिपोर्ट वगैरे आम्ही सगळे दिलेले. संस्था ही रितसर 2000 साली हे इथं काम करते. धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती 2000 सालापासून इथं काम करत असते आणि काम करत असताना समितीने कुठल्याही निधीचा यूत वापर करत असताना फक्त समितीच्या हिशोबामध्ये तुम्हाला फक्त दगड सिमेंट वाळू आणि लेबर चार्जेस हाच खर्च दिसतो आहे. या पलीकडे तुम्हाला कुठेही प्रवास खर्च दिसणार नाही, कुठेही नाश्ता किंवा जेवणाचा खर्च दिसणार नाही, कुठल्याही उत्साहाचा खर्च दिसणार नाही. तो संपूर्ण निधी जो हा लोकांनी दिलेला आहे त्याचा पुरेपूर वापर समितीने इथं संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी केलेला आहे. आणि आजही जो हिशोब आहे तो आम्ही दरवर्षी सप्टेंबरच्या एंडला धर्मदायुक्ताकडं आपण पुण्यामध्ये सबमिट केलेला जातो आणि धर्मदायुक्ताकडनं सबमिट करत असताना आम्हाला ATG सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे. त्या ATG सर्टिफिकेटचं आम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोग झालेला आहे आणि त्याचाही उपयोग प्रत्येक देणगीदारालाही झालेला आहे. परंतु हा जो कुठली समिती कुठली काय सगळं जे काय आहे आमच्याकडे रितसर डॉक्युमेंट आहे आणि जर कुणाला हिशोब पाहिजे असेल जर आमच्याकडं जर नसेल मिळत तर तुम्हाला धर्मदायुक्ताकडं तो हिशोब तुम्हाला 2000 सालापासून काम करते तर आजपर्यंत 2021 पर्यंत सबमिट केलेला हिशोब तुम्हाला मिळेल. परवा आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी विकासाराखड्याच्या संदर्भात गेलो होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची 1 मिनिटात आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्यता दिल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुढील काळात आम्ही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही भेटणार आहोत आणि त्यांनाही या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहकार्य कसं मिळेल, स्मारकाचं लवकरात लवकर काम कसं निर्माण होईल, आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम कसं निर्माण होईल याविषयी आम्ही त्यांच्याकडे त्या पद्धतीची मागणी करणार आहोत आणि त्या पद्धतीचा त्यांचा नवीन विकास आराखडा कसा असावा आणि हे स्मारक संपूर्ण हिंदुस्थानसाठी कसं प्रेरणादायी होईल अशा पद्धतीची आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत. ज्या विषयासाठी आज माध्यमांसमोर यावं लागतंय तो विषय म्हणजे काल माननीय आमदार अशोकबापू पवार यांनी जे समितीवरती आमच्या गावातील जे काय धर्मवीर संभाजीराजे स्मृती समिती ही जी काय ट्रस्ट काम करते त्या विषयाबद्दल काल त्यांनी जे काय थोडं हे केलं की बाबा त्यांचा हिशोब नाही आहे कोण कुठली ट्रस्ट. तर आज एक ग्रामस्थ म्हणून म्हणजे मला ज्या वेळेला कळायच्याही अगोदर म्हणजे माझ्या नाही का आज माझं वय आहे त्याच्या कळायच्याही अगोदर ही समिती इथं काम करते आणि अख्ख्या ग्रामस्थांना गावातल्या प्रत्येक माणसाला त्याबद्दल त्याची सगळी कल्पना आहे की आज समिती कुठल्या पद्धतीने इथं काम करते आहे. की त्यांनी वयाची 35-40 वर्ष जर ह्या स्मारकाला दिलेली आहेत आणि लोकांच्या लोकवर्गणीतून त्यांनी आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे. ज्यावेळेला शासनाचं दुर्लक्ष होतं त्यावेळेला हे स्मारक कसं बाहेर जाईल, कसं इथलं प्रगती होईल ह्याच्यासाठी त्यांनी 5-5 रुपये 1-1 रुपयाच्या वर्गणीतून इथं जवळजवळ 9 कोटीचं काम त्यांनी इथं केलं आहे. अशा लोकांना जर आपण विचारात घेणार नसाल तर मला वाटतं की आज वरच्या लेवलला लोकप्रतिनिधींना बोलवणं किंवा न बोलवणं हा आता हा वरच्या लेवलचा विषय आहे. पण मला असं वाटतं एक ग्रामस्थ म्हणून की जी समिती गेले 35-40 वर्ष इथं जर काम करत असेल आणि ते स्थानिक आहेत जर त्यांनाही ह्या मागच्या विकास आराखड्यामध्ये बोलवायला पाहिजे होतं. त्यांनाही ते दुःख आहेच पण त्यांना ते दुःख ते बाजूला ठेवून त्यांनी फक्त संभाजी महाराजांच्या कामासाठी आजपर्यंत कोणतंही सरकार असो किंवा कुठलंही काही असो त्यांनी आजपर्यंत
फक्त त्यांच्या विकासाचाच पाठपुरावा आजपर्यंत त्यांनी केलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे